तुमचं सर्वांचा आगरी कुकिंग चॅनल मध्ये स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय बोंबील फ्रायची रेसिपी. त्यासाठी आपण इथे बोंबील घेतले आहेत. आता आपण बोंबीलला कापून घेऊया. त्यानंतर आपण बोंबीलचे काप करून घेतले आहेत आणि याला स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण इथे वाटण्यासाठी लागणारे साहित्य मिरची, अद्रक आणि लसूण घेतलं आहे. त्यानंतर मसाल्यामध्ये धणाजिरा पावडर, मसाला, हळद, मीठ, गरम मसाला घेतला आहे. त्यानंतर आपण मिरची, लसूण आणि अद्रक वाटून घेऊया. आता आपण चवीनुसार मीठ टाकूया. त्यानंतर आपला वाटण टाकूया. त्यानंतर मसाला टाकूया. आपण यात आगरी मसाला टाकत आहोत. त्यानंतर धणाजिरा पावडर, त्यानंतर गरम मसाला आणि हळद टाकूया. आता आपण याला मिक्स करून घेऊया. आता आपला मिक्स करून झालेला आहे. आता आपण 1 तासासाठी मच्छी ठेवून देऊया. तर आपण इथे रवा घेतला आहे, त्यात आता आपण तांदळाचं पीठ टाकूया. त्यानंतर बेसन टाकूया. आपण यात बेसन का टाकलं आहे, कारण आपल्या बोंबलाला चव येण्यासाठी आपण यात बेसन टाकलं आहे. त्यानंतर आपण धणाजिरा पावडर टाकूया. त्यानंतर गरम मसाला टाकूया. त्यानंतर आपण यात हळद टाकूया. त्यानंतर आपण यात मसाला टाकूया. आता आपण यात चवीनुसार मीठ टाकूया. आता आपण यात आमचूर पावडर टाकूया, कारण आपल्या बोंबलाला चव येण्यासाठी आपण यात आमचूर पावडर टाकूया. आता आपण याला मिक्स करून घेऊया. आता आपण याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यात बोंबील टाकूया. अशा प्रकारे आपण बोंबलाला कोटिंग करून घ्यायची आहे. आपण वरून लसूण टाकणार आहे बोंबलाला आपल्या चव येण्यासाठी. आता आपण बोंबील ठेवून घेऊया. आता आपण बोंबील बारीक गॅसवर शिजवून घेऊया, कारण आपले बोंबील कुरकुरीत व्हावे म्हणून. आता आपण याला पलटी करून घेऊया. आता आपण याला शिजवून घेऊया. आता आपले बोंबील झालेले आहेत. आता आपण यांना काढून घेऊया. अशा प्रकारे आपली बोंबील फ्रायची रेसिपी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्हाला ही बोंबील फ्रायची रेसिपी एका सबस्क्रायबरनी करायला सांगली होती, म्हणून त्यांच्यासाठी आम्ही ही डिश केली आहे.